तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर व्हिडिओ खालील लाल सबस्क्राइब या बटणाला क्लिक करा व बेल या आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। धन्यवाद। तर आज आपण बेरीज अतिजलद पद्धतीने कसं करायचं आहे याविषयी आपण स्पष्ट करणार आहे। बघा मित्रांनो, पहिलीची जुनी पद्धत आणि ट्रिक्स पद्धत अशा दोन्ही पद्धतीचा या ठिकाणी मी उल्लेख करणार आहे। आपण पहिल्या जुन्या पद्धतीने बेरीज कशी करत असतो, या ठिकाणी संख्या छोटी आहे परंतु मोठी संख्या जर असेल तर कुठपर्यंतही ती संख्या जात असते, परंतु मी या ठिकाणी छोटीची संख्या घेत आहे। दोन आणि चार सहा, सहा आणि पाच अकरा, अकरा आणि चार पंधरा, पंधरा आणि पाच वीस, वीसला शून्य हत्साले दोन, परत दोन आणि तीन पाच, पाच आणि एक सहा, सहा दोन आठ, आठ आणि दोन दहा, दहा आणि एक अकरा। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण अशा पद्धतीने बेरीज करत असतो, परंतु ट्रिक्स पद्धतीचा अवलंब कसं करायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत। पहा मित्रांनो, हेच गणित आपण ट्रिक्स पद्धतीने कसं करणार आहोत ते आता आपण बघणार आहोत। ट्रिक्स पद्धतीचा एकच नियम आहे, जेव्हा संख्यांची बेरीज करतो तेव्हा त्या संख्यांची बेरीज दहा किंवा दहापेक्षा मोठी असेल तर त्या संख्येमधून दहाने वजा करावी। काय सांगितलेलं आहे, जेव्हा संख्यांची बेरीज करतो तेव्हा ती संख्या जर दहा किंवा दहापेक्षा मोठी होत जात असेल त्याच वेळेस दहा या संख्येमधून वजा करावी आणि त्याच्या जागी एक टिक द्यावे किंवा टिक करावे। अशा प्रकारचा एकच रूल्स या ट्रिक्समध्ये लक्षात ठेवायचं आहे। तर पहा काय सांगितलेले, दोन आणि चार सहा, सहा आणि पाच अकरा, या ठिकाणी एक ट्रिक करायचं आणि बेरीज किती झाली अकरा। आपल्याला ट्रिकमध्ये काय सांगितले, दहा किंवा दहापेक्षा जर मोठी होत असेल तर ती संख्या दहामधून वजा करायची, वजा केल्यानंतर किती राहतात शिल्लक एक। मग या ठिकाणी संपूर्णवरची संख्या विसरून जायची पण शिल्लक किती राहिलेलं आहे एक, एक आणि चार झाले इथे पाच, पाच आणि पाच दहा, या ठिकाणी पण एक टिक द्या आणि दहा झालेले, दहाल्या दहा किंवा दहापेक्षा जर संख्या मोठी असेल तर त्या संख्येमधून दहा वजा करायचं, वजा केल्यानंतर किती शिल्लक राहिले शून्य, या ठिकाणी शून्य लिहा। परत आता या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं की आपल्या या लाईनमध्ये एकूण किती टिक झालेले दोन, हे दोन टिक काउंट करायचे, दोन आणि तीन पाच, पाच आणि एक सहा, सहा दोन आठ, आठ आणि दोन दहा, या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, दहा आलेले, दहामधून दहा वजा केले राहिले शिल्लक शून्य, शून्य आणि हे एक, एक। आता या ठिकाणी बघा, समोरच्या रोमध्ये एक पण संख्या नाही, मग जेव्हा नसते त्यावेळेस त्याच रोमध्ये एकूण किती टिक आहेत, एक टिक आहे, म्हणून या ठिकाणी समोर एक द्यायचं, म्हणजे एकूण आपली बेरीज झाली एकशे दहा। हे झाले दोन अंकी संख्यांची बेरीज। तर आता आपण तीन अंकी संख्यांची बेरीज अतिजलद गतीने कसं करता येईल याविषयी आपण पाहणार आहोत। पहा मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत की तीन डिजिट आणि चार डिजिट या संख्यांची आपण बेरीज पाहणार आहोत, पण कोणत्या पद्धतीने, ट्रिक्स या पद्धतीने आपण पाहणार आहोत। बघा या ठिकाणी ट्रिक्समध्ये काय सांगितलेलं आहे, दहा किंवा दहापेक्षा वर जर काउंटिंग होत असेल तर त्या संख्येमधून दहा वजा करायची आणि वजा केल्यानंतर त्या संख्ये किती राहतात ती संख्या खालील संख्येमध्ये मोजायचं आणि त्या संख्येबद्दल एक टिक करायचं आहे। बघा या ठिकाणी चार आणि सहाची बेरीज करा किती झाले, सॉरी चार आणि आठची बेरीज केली असता आपल्याला बारा झाले, परंतु बारा दहापेक्षा वर झाले असल्यामुळे या संख्येला टिक करा, मग बारा वजा दहा किती राहिले दोन, त्या ठिकाणी दोनला ॲड करा, दोन आणि सहा आठ, आठ आणि एक नऊ, या ठिकाणी लिहिला नऊ, बरोबर। त्यानंतर या लाईनमध्ये किती टिक आहेत एकूण एकच आहे, मग एक किती काउंट करायची, एक आणि तीन चार, चार आणि तीन सात, सात आणि चार अकरा, या ठिकाणी बघा मित्रांनो
इथे टिक करा, 11 वजा 10 राहिले शिल्लक 1, 1 इथे घ्या, 1 आणि 2 3 परत या लाईनमध्ये किती टिक आहेत, 1 आहे, 1 टिक इथे काउंट करा, 1 आणि 2 3 3 आणि 2 5 5 आणि 6 11 या ठिकाणी 11 झाले मित्रांनो. प्रॅक्टिस केल्यानंतर असे लिहिण्याची पण गरज नाही, 11 मधून 10 वजा केले असता 1 राहिलं आणि या ठिकाणी टिक काय करायचं, 1 टिक करायचं, 3 आणि 1 4 बघा या लाईनमध्ये किती टिक आहेत, 1च आहे, 1 आणि 4 5 5 आणि 8 13 बघा या ठिकाणी टिक करा, 13 वजा 10 शिल्लक राहिले 3, 3 आणि 5 8 बरोबर. परंतु या लाईनच्या समोर एखादी संख्या आहे का, नाही, परंतु एक टिक मात्र आहे. मग त्या टिक किती आहेत, 1च आहे, म्हणून या ठिकाणी 1 लिहा. अशा प्रकारे तुम्ही जर गणिताचं प्रॅक्टिस जर केलं तर तुम्ही काही सेकंदामध्ये बेरीज करू शकता. आणि मित्रांनो, सुरुवातीला प्रॅक्टिस करताना तुम्ही या गोष्टीचा विचार येईल, या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, परंतु प्रॅक्टिस जर याच पद्धतीने केलात तर या गोष्टी पण करायची काही जाऊ शकता नाही. तुम्ही कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता, 4 आणि 8 12 12 मध्ये 10 मधून गेले 2 2 आणि 6 8 8 आणि 1 9 संपलं इथे, 3 आणि 3 6 6 आणि 4 या ठिकाणी इथे इथलं जे आहे ते काउंट करत, अशा पद्धतीने ओव्हरऑल पण तुम्ही कितीही मोठी बेरीज काही सेकंदामध्ये करू शकता. नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी 4 अंकी संख्येची वजाबाकी आपल्याला करायची आहे, ते पण काही सेकंदामध्ये. आपण ज्या पद्धतीने मागील उदाहरणे पाहिलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने हे पण उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. बघा या ठिकाणी सुरुवातीला 4 आणि 6 12 या ठिकाणी टिक द्या, 12 वजा 10 इथे राहिले 2 2 ॲड करा, 2 आणि 6 8 8 आणि 1 9 9 आणि 0 9 9 9 18 18 वजा 10 8 या ठिकाणी लिहा 8. बघा मित्रांनो, या रांगेमध्ये एकूण किती टिक आहेत, 2 आहेत, 2 आणि 3 5 5 आणि 3 8 8 आणि 4 12 या ठिकाणी बघा एक टिक दिलं, 12 वजा 10 2 2 परत इथे या, 2 आणि 2 4 4 आणि 5 9 9 आणि 8 9 आणि 8 किती देणे, 17 या ठिकाणी 17 वजा 10 किती राहिले शिल्लक, 7 या ठिकाणी 7 लिहा. परत या रांगेमध्ये एकूण किती टिक आहेत, 2 2 आणि 2 4 4 आणि 2 6 6 आणि 6 12 बघा या ठिकाणी 12 वजा 10 शिल्लक 2 इथे लिहा, 2 परत 2 आणि 3 5 5 आणि 3 8 8 आणि 9 17 या ठिकाणी टिक द्या, 17 वजा 10 या ठिकाणी लिहिलं 7. परत या रांगेमध्ये एकूण किती टिक आहेत, 2 2 आणि 4 6 6 आणि 8 14 बघा मित्रांनो, 14 वजा 10 4 या ठिकाणी एक टिक, 4 आणि 5 9 9 9 18 18 वजा 10 या ठिकाणी राहिले 8. पहा मित्रांनो, या ठिकाणी 8 लिहिले, परंतु ही व बेरीजेची सर्वात शेवटची रांग असल्यामुळे या रांगेमध्ये एकूण किती टिक्स आहेत ते त्यानंतर विचार करायचा. 2 टिक आहेत, 1 आणि 2 म्हणून या ठिकाणी 2 लिहायचं. अशा प्रकारे मित्रांनो, बेरीज कितीही मोठी आणि कितीही अंकी संख्या असेल तर तुम्ही या ट्रिक्स पद्धतीने काही सेकंदामध्ये तुम्ही सोडू शकता. सुरुवातीला तुम्हाला ह्या क्रिया कराव्या लागतील, परंतु काही दिवसानंतर या ट्रिक्सचं पण तुम्ही अवलंब करणार नाही. तुम्ही ओरल कितीही मोठी बेरीज असेल तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता.